कोगनोळी बैलगाडी स्पर्धेत तासगावच्या प्रमोद थोरात यांचा प्रथम पुढील वर्षी एक लाख रुपयाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य बैलगाडी स्पर्धेत तासगावच्या प्रमोद थोरात यांच्या बैल जोडीने जनरल बैलगाडी शरद स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन एकेचाळीस हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळवले तर राहुल शिंदे दानोळी यांचा द्वितीय आणि तृतीय क्रमांक उमेश पळसे यांचा आला आहे प्रारंभी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पंकज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून मैदानाचे करण्यात आले या स्पर्धेमधील आदत दुसरा बैलगाडी स्पर्धेत नितीन संगपाळ कंदलगाव बबलू बस्तवडे हर्षल वाडकर राशिवडे यांचे पहिले तीन अनुक्रमे क्रमांक आले आहेत बिनदाती घोडा शर्तीमध्ये अभिमानगावे कोगनोळी अनिकेत पार्वते सुळकूड कुंतीनाथ वंदुरे कोगनोळी यांचे पहिले तीन अनुक्रमे क्रमांक आले आहेत एक घोडा एक बैलगाडी स्पर्धेत विजय खोत हनबरवाडी अमर शिंदे रोहित सलगार कोगनोळी यांचे पहिले तीन अनुक्रमे क्रमांक आले आहेत घोडागाडी शर्तीमध्ये किशोर पुजारी दिग्रज साहेब अरिहंत कगुडे यांचे पहिले तीन अनुक्रमे क्रमांक आले आहेत आणि घोडा शर्तीमध्ये रजनी प्रेमी आदित्य मळके काशीनाथ शिंगारे यांचे पहिले तीन अनुक्रमे क्रमांक आले आहेत या स्पर्धेतील सर्व बॉक्शिस माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे पंकज पाटील प्रीतम पाटील प्रियम पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर पुढील वर्षी बिरदेव यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने जनरल बैलगाडी शर्तीसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले याप्रसंगी यात्रा कमिटी अध्यक्ष दिलीप पाटील अनिल चौगले ब्रह्मनाथ चौगुले युवराज कोळी अनिल पाटील सर बाळासोब पाटील गुरुजी सलीम गडवाले आपासाहेब ढोबळे नामदेव दाबाडे संजय डूम संजय पाटील संजय खोत यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते कोगनोळी होन अनिल नवाळे